नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, आरोग्य संपदा नक्कीच आपला कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये आम्ही नेहमीच जनजागृती करत असतो वेगवेगळ्या आजारांविषयी. आता यामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत मलेरिया निदान आणि उपचार. मुळात पावसाळा सुरू झाला ना की अनेक गोष्टींची निर्मिती होत असते. ही निर्मिती होत असताना विषाणू जीवाणूंची सुद्धा निर्मिती होते आणि यात आपल्याला प्रामुख्याने दिसतात ते म्हणजे मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार. आता हे आजार म्हटले तरी प्रामुख्याने आपल्याला हे लक्षात घेणं सुद्धा गरजेचं आहे की हे आजार वाढतात ते आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे किंवा आपण लक्ष न दिल्यामुळे. मग हे आजार थांबवू शकतो का आपण? नक्कीच काही प्रमाणात त्यांना आपण अटकाव करू शकतो. याशिवाय विशेष म्हणजे हे आजार जीवघेणे सुद्धा ठरतात. यासाठीच खास हे आजार जीवघेणे ठरू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपचार काय करावे, कधी उपचार करावे, याची लक्षणं काय ओळखायची, ह्या सगळ्यांसाठी खास आपण आज विषय घेऊन आलेलो आहोत. मलेरिया निदान आणि उपचार यावर आपल्याला मार्गदर्शन करतील डॉक्टर मुकुंद अष्टपुत्रे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे. डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर मुकुंद अष्टपुत्रे हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला इथे आहेत आणि डॉक्टर औषध वैद्यकशास्त्र विभागात प्राध्यापक आणि विभाग प्रमुख आहेत. गेले 21 वर्ष डॉक्टर प्रख्यात तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. संसर्गजन्य आजारांसाठीच्या प्रतिबंधासाठी आणि उपचारांसाठी महाराष्ट्र राज्य शासनामार्फत विविध जे कार्यक्रम आखले जातात, खास करून अकोला शासकीय रुग्णालयात डॉक्टर प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या व्यतिरिक्त डॉक्टरांचे 9 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोध निबंध सुद्धा प्रसिद्ध झालेले आहेत. प्रेक्षको, आजचा जो विषय आहे मलेरिया विषय, नक्कीच तुम्हाला माहितीच असेल की ताप येतोच, पण या व्यतिरिक्त अनेक आजार आहेत की ज्याच्यामध्ये सुद्धा ताप येतो. मग मलेरियाचा आजार कसा, डेंग्यूचा आजार कसा आहे आणि यासाठी आपण काय प्रतिबंध केला पाहिजे, नक्कीच या विषयाविषयी तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्यात. त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 2490805020. कार्यक्रमात फोन करून आपण जरूर सहभागी व्हा, पण तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती अशी आहे की आपण ज्या वेळेला फोन करता त्यावेळेला कृपया आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येतो. याशिवाय आजच्या आपल्या कार्यक्रमातील जे तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत, डॉक्टर मुकुंद अष्टपुत्रे यांना जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तो सलग आणि एकदा विचारावा. चला तर मग प्रेक्षको, डॉक्टरांना आपण प्रश्न विचारायला सुरुवात करूया. डॉक्टर, पावसाळा सुरू झालेला आहे तसं म्हटलं तर मलेरिया अजून आलेला नाहीये, पण मलेरिया दिवस मात्र आपण साजरा केलेला आहे, पाऊस थोडासा उशिरा आलेला आहे आणि आता काही दिवसांनी आपल्याला या आजाराचा प्रादुर्भाव होताना दिसू शकतो, तर मलेरिया म्हणजे काय? नमस्कार मित्रांनो, मलेरिया हा आजार हा संसर्गग्रस्त रोग आहे. हा आजार आपल्या महाराष्ट्रात व आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने अॅनोफिलीस नावाच्या डासाच्या मादीच्या चाव्यापासून होतो आणि हा डास युजली नेहमी वर्षभरातनं मॅक्झिमम महिना मे जूनपासून तर नोव्हेंबरपर्यंत जास्त प्रमाणात आपल्या वातावरणात निर्माण होतात. म्हणून हा आजार नेहमीप्रमाणे मे जूनपासून तर नोव्हेंबरपर्यंत मॅक्झिमम आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतो. नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही आता म्हणालात की मे जूनमध्ये आपल्याला हा आजार प्रामुख्याने दिसून येतो, पण हा आजार होण्याचं म्हणजे जगभरात असं काही खास आहे का की आपल्या देशात जास्त आढळतो आणि त्याचं प्रमाण कसं आहे? नक्कीच, या आजाराचं प्रमाण आपण जर का एक भौगोलिक परिस्थिती पूर्ण घेतली ऑल ओव्हर वर्ल्ड किंवा पूर्ण जगातली, तर काही काही देश या आजारातनं पूर्णपणे निर्मूलन झालेले आहे. अच्छा. फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलिया आहे, अमेरिका आहे, चीन आहे, आपल्या जवळचा देश आहे साऊथ ईस्ट एशियामधले, या आजाराचं पूर्णपणे त्यांनी निर्मूलन केलेलं आहे. पण भारतात अजूनही आपल्याकडे या आजाराचं मोठं प्रमाण आहे. दिलेल्या मॅपप्रमाणे जर का आपण लक्ष दिलं की जे प्रामुख्याने आफ्रिका देश, नंतर ईस्ट आफ्रिका देश आहे, भारत आहे, आपल्या संलग्नित जे देश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रामुख्याने दिसतात. पिवळं जे दिसतंय ते त्याच्यात लेस देन 2 केसेस इन अ इयर, म्हणून त्यांना पूर्णपणे निर्मूलन झालेले देश म्हणून जाहीर केलेलं आहे. बरोबर आहे
डॉक्टर, आता जसं तुम्ही म्हणालात की एवढं प्रमाण आहे की काही देशांनी या आजारामधून निर्मूलन त्यांचं झालेलं आहे, आपल्या देशात मात्र हा आजार फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. इतकंच नव्हे तर जीवघेणा आजार ठरतो आणि काही जणांचे मृत्यू सुद्धा होतात. आता जेव्हा आपल्याला माहिती आहे की हा आजार इतका जीवघेणा ठरू शकतो, त्याच्या आधी सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचं आहे की मलेरिया हा कसा होऊ शकतो. आपण जर का काही एपिडेमिओलॉजी, ज्याला आपण एक भौगोलिक परिस्थिती आपल्या देशातली म्हणूया, आपल्या देशात एक 2001 पासून आपल्याकडे जो डाटा अवेलेबल आहे त्या डाटा आपण जर का अवेलेबल केलं तर या ग्राफमध्ये आपल्याला एक दिसून येईल आपल्या भारतामध्ये जे पर्टिक्युलर एरियाज मार्क केलेले आहेत त्या एरियाजमध्ये झारखंड आहे, बिहार आहे, ओरिसा आहे, नंतर पश्चिम बंगाल आहे, आपण महाराष्ट्र आणि गुजरातचा हा पार्ट आहे की जिथे मॅक्झिमम आपल्या भारतामध्ये भौगोलिकरित्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट जास्त झालेली आहे, ज्या ठिकाणी मायग्रेशन ऑफ लेबरर्स खूप जास्त होतं, ज्या ठिकाणी मॅक्झिमम बाहेरगावचे लोक येऊन राहतात, मे बी टेम्पररी बेसिसवर, या ठिकाणी या आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि पुढे अजून एका स्लाइडमध्ये मी सगळ्यांना सांगू इच्छितो की 2001 साली आपल्या देशातले जे काही ओव्हरऑल एक सिनॅरिओ होता त्याच्यानुसार 20 लाख रुग्ण मलेरियाचे आपल्याकडे डायग्नोज झाले होते. त्याच्यापैकी जो जीवघेणा मलेरिया आपण म्हणतो फॅल्सिपॅरम मलेरिया, त्याचे साधारणतः रुग्ण 8 ते 9 लाख असायचे. मृत्यू सुद्धा 2001 साली जवळपास 1100 मृत्यू झालेले आहेत. आणि आता ओव्हर अ पिरियड ऑफ 18 वर्षात आपण कसं याच्यावर ताबा मिळवू शकलो आहे तो म्हणजे रुग्ण फक्त आपले 8 लाख रुग्ण झालेले आहेत, त्याच्यातले 3.5 ते 4 लाख रुग्ण हे फक्त मलेरियाचे आहेत, फॅल्सिपॅरमचे, आणि तुम्ही मृत्यू बघितलेत तर फक्त 167 मृत्यू आहेत. इव्हन मागच्या वर्षी 2018 ऑक्टोबर पर्यंतचा जो डाटा आपण संचनालय आपल्याकडे आलेला आहे त्याच्यात फक्त 6 मृत्यू आपल्याकडे भारतात झालेले आहेत. म्हणजे म्हणायचा उद्देश हा की मागच्या 18 वर्षांमध्ये आपण ऍज अ भारत देश आपण जे या गोष्टीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करतो आहोत ते अत्यंत यशस्वीपणे आपण राबवतो आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला हा दिसतोय की रुग्ण चे मृत्यू होण्याचं प्रमाण चांगल्या रीतीने कमी झालेलं आहे. नक्कीच डॉक्टर, आता जसं तुम्ही सांगितलंय की जो रुग्ण आहेत किंवा हे जरी आपण म्हणू शकतो की 105 रुग्ण जे आहेत ते दगावलेले आहेत, पण तरी सुद्धा आपण याचं सुद्धा प्रमाण कमी करू शकतो, निर्मूलन सुद्धा करू शकतो. आता डॉक्टर, या आजाराचं नक्की आपल्या शरीरात, म्हणजे एखादा मलेरियाचा डास चावल्यानंतर आपल्या शरीरात कसा मलेरिया आजार होतो? राईट, जसं मी आधी सांगितलं की या हा डास हा आजार जो होतोय हा बेसिकली एका पर्टिक्युलर अॅनोफलिस मादी हा जो डास आहे याच्या चावण्यामुळे आपल्याला होतो. आणि ग्रामीण भागात अॅनोफलिस केफोलिसिस आणि शहरी भागामध्ये अॅनोफलिस स्टिफेन्सी हे महत्वाचे रोगवाहक डास ठरतात. आता हे डास जेव्हा आपल्याला चावतात याच्यात मलेरियाचे 4 वेगळे इन्फेक्शन आपल्या शरीरात पसरू शकतात. त्याच्यात फॅल्सिपॅरम मलेरिया जो की सगळ्यात जीवघेणा ठर त्याला म्हणतात, हा साधारणतः 50 ते 55% रुग्णांमध्ये बघायला मिळतो. दुसरा आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, हा 40 ते 45% रुग्णांमध्ये बघायला मिळतो. आणि उरलेले दोन प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स ओव्हेल आणि प्लाझ्मोडियम मलेरिया हे कम्पॅरेटिव्हली आपल्या भारतात कम्पॅरेटिव्हली खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात. तर आपल्या भारतामध्ये मी जसं बोललो की प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम हे ऑलमोस्ट 90 ते 100% रुग्णांमध्ये हेच दोन आपल्याला जास्त बघायला मिळतात. आणि याच्यात अजून एक सांगायचं की हे जेव्हा डास आपल्याला रुग्णाला चावतात यांच्यामध्ये दोन प्रकारच्या वेगळ्या घटकांमधनं त्यांची डेव्हलपमेंट किंवा डुप्लिकेशन किंवा रेप्लिकेशन आपण म्हणतो. एक असतं की जे आपल्या शरीरात होतं, मानवी शरीरात आपण म्हणूया, आणि दुसरं जे होतं की डासांच्या शरीरामध्ये त्या दोन प्रकारच्या सायकल्स वेगळ्या सायमल्टेनियसली शरीरात होत असतात. नक्कीच. आणि डॉक्टर, हेच आपल्याला जाणून घ्यायचंय की प्रत्येक डास हा काही मलेरियाचा नसतो. काही अॅनॅफिलिस आपण म्हणतो इजिप्ती, त्याच्या जो आपला आहे तो डास आणि फिमेल आहे म्हणजे मादी आहे आणि ती चावल्यानंतर जो डास आपल्याला आजार होतो तो मलेरिया. पण आता हा डास जेव्हा आपल्याला चावतो तेव्हा आपल्या शरीरात हा आजार किती दिवसांनी तयार होतो? राईट,
उदाहरणतः की सगळ्यात पहिले बघूया की आपण कुठल्याही डासांमध्ये हा आजार येतो कुठून, कारण जर का असा प्रश्न मला केलात की डास तर सगळीकडे आहेत, मग कुठल्या डासांपासून आपल्याला होईल, सगळ्यात महत्वाचं आहे की अॅनोफिलीस मादीला हा आजार आपल्याच शरीरातनं आधी दिला जातो. उदाहरणार्थ मलेरियाच्या रुग्णाला हा डास चावला गेला तर मलेरियाच्या पॉझिटिव्ह रक्त जे शोषल्या जातं या मादी अॅनोफिलीस डासांमध्ये, पुढच्या वेळेस पुढच्या कुठल्या माणसाला की ज्यांना मलेरिया नाही आहे अशा रुग्णाला किंवा अशा माणसाला जेव्हा हे अॅनोफिलीस मादी चावा घेते त्या चाव्यांमधनं तिच्या सलायवरी ग्लँडमधनं हे मलेरियाग्रस्त रक्त आपल्या शरीरामध्ये येतं. आणि जेव्हा हे आपल्या शरीरात येतं हे सगळ्यात पहिले लिव्हर म्हणजे यकृत म्हणूया आपण, किंवा काही जण हिंदी भाषेत त्याला कलेजा म्हणतात, हे कलेजा म्हणजे लिव्हरमध्ये पहिले जातं. लिव्हरमध्ये गेल्याबरोबर त्यांचं रिप्लिकेशन होतं 10 ते 20 हजार पटीने. आणि लिव्हरमधले सेल्स जेव्हा पूर्णपणे कॅपॅसिटी पर्यंत भरल्या जातात ते फुटतात. ते फुटल्याबरोबर ते आपले जे रेड ब्लड सेल्स आहेत किंवा पांढऱ्या किंवा तांबड्या पेशी आपण म्हणूया, तांबड्या पेशींवर अटॅक करतं. तांबड्या पेशीत जसं त्याचं संक्रमण झालं की तांबड्या पेशींमध्ये ते आपोआपच त्यांची परत वाढ व्हायला लागते आणि एक तांबडी पेशी फुटली की ती अजून 20 ते 30 हजार मलेरिया जे जंतू बाकीच्या तांबड्या पेशींमध्ये पसरवतं. असं करत करत याचं प्रमाण वाढत जातं. एकूण सर या कालावधीला किती दिवस लागतात? साधारणतः आपल्याला एक अॅनोफिलीस मादी डास चावल्यानंतर 7 ते 15 दिवसाच्या आत त्या रुग्णाला ताप येणं ही प्रक्रिया सुरू होते. बरोबर आहे डॉक्टर. आता फक्त डास चावल्यावरच मलेरिया होतो का अजूनही कुठल्या पद्धतीने आजार होऊ शकतो? निश्चितच सगळ्यात महत्वाचं जे आपण बोलतो की नेहमी डास चावल्यानेच मलेरिया होतो असं नाही. ज्या रुग्णांना काही रक्त संक्रमण म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन आपण म्हणतो हे दिलं जातं, त्याचं कारण काही वेगळं असू शकतं, शरीरात रक्त कमी होणं, कोणाला कॅन्सरमुळे रक्त दिलं जातं किंवा अजून जी विविध कारणं आहेत, हे रक्त जे रुग्णाला दिलं जातं हे रक्त तपासणा द्यायच्या आधी हे मलेरियासाठी तपासणं गरजेचं आहे आपल्या एफडीएच्या नॉर्म्स नुसार. पण चुकीने जर का याची मलेरियाची टेस्ट नसेल झालेली तर या मार्गातून सुद्धा रुग्णाला मलेरिया होऊ शकतो. नंबर दोन, सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागांमध्ये इंजेक्शन्स देणे आणि लवकर आजार बरा करणे ही एक खूप प्रथा प्रचलित आहे. समीकरण आहे, इंजेक्शन मिळालं की आजार लवकर बरा होतो. आता इंजेक्शन देताना जी सुई किंवा निडल आपण म्हणूया, या निडल जर का इन्फेक्टेड म्हणजे एका रुग्णाला मलेरिया पॉझिटिव्ह होता तीच निडल दुसऱ्या पेशंटला सुद्धा जर का वापरली गेली तर या माध्यमातून सुद्धा रुग्णाला मलेरिया होऊ शकतो. बरोबर आहे डॉक्टर. आता तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सांगितला की अगदी या अशा पद्धतीने सुद्धा संक्रमण होऊ शकतं, तर त्यावेळेला तुम्ही अगदी ब्लड चेकअप करून घेणं किंवा योग्य त्या डॉक्टरांकडूनच जाऊन उपचार घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. डॉक्टर, आता हा आजार कोणाला जास्त प्रमाणात होऊ शकतो? निश्चितच मलेरिया हा आजार जर का आपण एक बघितलं की जे फॅक्टर्स आपल्या हातातले नाही आहेत, जसं वय है ना, आता आपण ओव्हरऑल हिस्ट्री जर का मलेरियाच्या रुग्णांची बघितली तर 60 ते 70% रुग्ण हे लेस दॅन 13 इयर्स म्हणजे लहान मुलं हे सगळ्यात जास्त कॉमनली अफेक्टेड किंवा त्यांना याचा आजार होतो. दुसरं, पुरुषांमध्ये जे पुरुष बाहेर काम करतात जिथे क्राउडेड प्लेसेसमध्ये काम करतात, पाण्याशी संदर्भित किंवा डास जिथे जास्त प्रमाणात वाढतात अशा ठिकाणी काम करतील तर त्यांना होतील. स्त्रियांमध्ये स्पेशली गरोदर माता यांना पण व्हायचे चान्सेस जास्त असतात. नंतर आपण बघितलं की डास ज्या ठिकाणी जास्त होतील, कुठे जास्त होतील, जिथे सांडपाणी आहे, जिथे डबके आहेत, जिथे फुटक्या टायरमध्ये किंवा कुठेतरी आपण एका भांड्यांमध्ये किंवा रांजणांमध्ये पाणी साठवून ठेवलेलं आहे, कुठे पाण्याचे डोह आहेत किंवा कुठे एखादी सांडपाणी किंवा नाली फुटलेली आहे, अशा ठिकाणी याचं परत जास्त प्रमाणामध्ये जनन होतं. डॉक्टर, म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपल्याला थांबवायच्या असतील काही प्रमाणात तरी, निदान तुम्ही जे आता सांगितले की डास जिथे
खराब पाण्यामध्ये जन्म घेतात याचे जंतू, तर ते आपल्याला बंद करणं फार गरजेचं आहे. डॉक्टर, एक फोन घेऊया. विशाखा जोडे बोलतात आपल्याशी पुणे इथून. नमस्कार विशाखाजी. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की गर्भधारणामध्ये गर्भधारणा असताना जर का मलेरियाचा संसर्ग झाला तर त्याचा बाळावर काही परिणाम होतो का, किंवा आपण त्याच्यासाठी जो औषधोपचार घेतला त्याचा सुद्धा बाळावर काही परिणाम होतो का, किंवा त्याच्यासाठी आपण प्रतिबंध म्हणून काही घेऊ शकतो का? नक्कीच विशाखाजी, खूप छान प्रश्न विचारलेला आहे आणि हा प्रश्न फार महत्वाचा आहे डॉक्टर. की गरोदर मातांना, त्यांचा असा प्रश्न आहे की गरोदर महिलांना जर हा आजार झाला, मलेरिया आजार झाला, तर तो बाळाला होऊ शकतो का, आणि जर त्याच्यासाठी काही उपचार घेतले, औषधं घेतली, तर ही औषधं बाळापर्यंत पोहोचतात का? दोन प्रश्न. अगदी बरोबर विशाखाताई, तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. जसं मी सांगितलं, गरोदर माता यांना हा आजार 100% होऊ शकतो. हा आजार जर का त्यांना डास, आपण जसं चर्चा केली आहे, त्या चावल्यामुळे जर का गरोदर मातांना हा आजार झाल्यास हा आजार त्यांच्या पोटातील बाळाला सुद्धा होऊ शकतो. याला आपण वैद्यकीय भाषेत व्हर्टिकल ट्रान्समिशन म्हणतो, की हा आजार बाळाला सुद्धा होऊ शकतो. पण याच्यावर एक चांगली गोष्ट ही आहे की गर्भवती मातांनी ताप आल्याबरोबर पहिले 3 ते 4 दिवसात 5 दिवसाच्या आत जर का योग्य त्या तपासण्या करून घेतल्या, लवकर रोग निदान केलं, तर पूर्णपणे 100% ट्रीटमेंट होऊन हा त्यांच्या शरीरातला रक्तातला आजार पूर्णपणे बरा होतो. जेणेकरून ऑटोमॅटिकली त्यांच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा हा आजार आपण टाळू शकतो. आणि त्याचे जे सिरियस कॉम्प्लिकेशन जे म्हणतो आपण, की काही फिट्स येणं आहे, काही किडनी फेल्युअर होणं आहे, किंवा न्यूमोनिया होणं आहे, हे पण आपण टाळू शकतो. नक्कीच डॉक्टर, जसं तुम्ही आत्ताच सांगितलं की फिट्स येणं, न्यूमोनिया होणं, हे जे काही आपले प्रकार आहेत, कॉम्प्लिकेशन आहेत, हे आपण टाळू शकतो. गरोदर मातांना मुळातच ताप आल्यानंतर त्यांनी अजिबात थांबू नये आणि योग्य डॉक्टरांकडून सल्ला आणि उपचार घ्यावा. प्रेक्षको, याशिवाय आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे की मलेरिया आजार कसा हा आपण वैयक्तिकरित्या सुद्धा कसा थांबवू शकतो, यावर आपण मार्गदर्शन घेणारच आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. प्रेक्षको, नक्कीच पावसाळा सुरू झालेला आहे आणि हे आजार जर तुम्हाला थांबवायचे असतील तर काय पद्धतीने आपण उपचार घेतले पाहिजे, प्रतिबंध केला पाहिजे, हे नक्कीच जाणून घेऊया. पण तत्पूर्वी एक फोन घेऊया. स्नेहा बंडे बोलतायत आपल्याशी पुणे इथून. नमस्कार स्नेहाजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, मला 2 वर्षापूर्वी मलेरिया झाला होता. हा हा. त्याचा मला टाईप आठवत नाहीये. बरं. रेअर असा होता. हा हा. त्याच्यानंतर मला जो ताप आला त्यामध्ये माझे जॉईंट सगळे दुखायला लागले आणि तेव्हापासून मला रुमाटॉइड आर्थरायटिस ट्रिगर झाला. अच्छा. आता डॉक्टरांचं सगळ्या म्हणणं आहे की रुमाटॉइड आर्थरायटिस काही क्युरेबल नाहीये. मग आयुर्वेदिक औषधं मी घेतलीये, तर मला हे विचारायचं होतं डॉक्टरांना की म्हणजे कसं हे क्युरेबल आहे की नाही. मलेरियामध्येच मला हे ट्रिगर झालं होतं. बरं, त्यावेळेला तुम्ही ऍडमिट होता का, किंवा काही रक्त वगैरे देण्याची गरज पडलेली का? नाही नाही नाही, औषधांनी लगेच ते मलेरिया माझं झाला व्यवस्थित, पण ते जॉईंट पेन वगैरे सुरू झालं ते पुढे मग खूप त्रासदायक अजूनही आहे. ते जरा आता बरं आहे, पण तेव्हापासून ते सुरूच झालं जॉईंट पेन माझं. बरं बरं, ठीक आहे. आपलं वय किती असणे आजी? माझं वय 30 वर्ष आहे. 30 वर्ष, ठीक आहे. डॉक्टर, त्यांचा असा प्रश्न आहे की त्यांना 2 वर्षापूर्वी मलेरिया झाला होता आणि त्यानंतर त्यांना तो आजार कुठला कुठल्या प्रकारचा झाला हे ते काही सांगू शकले नाही, पण नंतर त्यांना जॉईंट पेन झाले आणि नंतर ते खूप दुखायला लागलं, त्यांनी ट्रीटमेंट वगैरे केली, डॉक्टरांकडे गेले, आता रुमेटॉइड आर्थरायटिस सांगितलेलं आहे, तर काय आपण सांगू शकतात आता यासाठी? ऍक्च्युली आता मला 2 गोष्टी पहिले विचारायच्या आहेत त्यांना, की जेव्हा आपल्याला मलेरिया झालं असं निदान, रोग निदान झालं होतं, ते आपण फक्त आपल्या तुम्हाला होणारा त्रास आणि डॉक्टरांनी तपासून तुम्हाला रोग निदान केलं होतं, की त्याच्या विशिष्ट प्रकारच्या रक्त तपासण्या करून तुम्हाला मलेरिया झालेला हे सांगण्यात आलं होतं. कारण हा विषय एवढ्यासाठी महत्वाचा आहे कारण मलेरिया हा औषधाने बरा होतो आणि आज ताई बऱ्या आहेत याचा अर्थ तो कॉम्प्लिकेटेड मलेरिया नक्कीच नव्हता, त्याच्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. पण आता दुसरा विषय असा राहिला की मग कॉम्प्लिकेटेड मलेरिया हा फॅल्सिपॅरम मलेरिया असतो आणि फॅल्सिपॅरम मलेरिया झाल्यानंतर कधी कधी रुग्णांना काही काही कॉम्प्लिकेशन्स होतात की जे त्यांना आयुष्यभर कधी कधी होऊ शकतात किंवा 6 महिने 1 वर्षापर्यंत सुद्धा त्रास देतात. पण संधिवात जो आता आपण ताईंनी आपल्याला सांगितला
की मला जॉईंट्स दुखायचे, जोड दुखायचे, आणि आता संधिवात म्हणून सांगण्यात आलेलं आहे. पुस्तकांच्या लिटरेचरनुसार मलेरिया झाल्यानंतर संधिवात हा आजार त्याच्या रिलेटेड किंवा सिक्वेली किंवा कॉम्प्लिकेशन आपण म्हणत नाही. कारण बेसिक डिफरन्स मी ताईंना एक सांगू इच्छितो, मलेरिया जो आजार आहे हे इन्फेक्शन आहे, हे आपल्याला एका पर्टिक्युलर पॅरासाइट इन्फेक्शन आहे. आणि आर्थरायटिस जे म्हणतो आपण, आर्थरायटिस हे आपल्या शरीराकडनं निर्माण झालेला आजार असतो. पर्टिक्युलरली तो फक्त जॉईंट्स किंवा जोड याच्याकडे झालेला आजार आहे. हा काही रक्तात निर्माण झालेला इन्फेक्शन आजार नाही. नक्कीच. आणि हा डॉक्टर, हेच आपल्याला समजून सांगायचं की मलेरिया हा आजार आहे हा काही काळापुरता असतो, आणि त्यानंतर ते जे विषाणू आहेत ते आपोआप नंतर मरतात जर योग्य उपचार घेतले तर. पण मात्र योग्य उपचार नाही घेतले हे आजार तसेच राहिले. कारण कधी कधी डॉक्टर आपल्याला असंही दिसून येतं की रुग्ण येतात आणि फिरून तो ताप येतो, आणि मग आपल्याला माहिती नसतं की अरे आपल्याला पूर्वी हा आजार झालेला होता का नव्हता. डॉक्टर, पुढे थोडंसं मार्गदर्शन करताना इथे असं आहे की एखादा आजार झाल्यानंतर प्रतिकार शक्ती कमी झालेली असते आणि आहाराचं नियोजन न केल्यामुळे, योग्य आहार न घेतल्यामुळे दुसऱ्या आजारांचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो. तर इथे आपण काय सांगणार आहात? सगळ्यात महत्वाचं, जसं आता डॉक्टर विनय तुम्ही मला हा प्रश्न विचारलात की मलेरियासोबत दुसरा कुठला आजार अजून होऊ शकतो का, अगदी होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, सध्या आता पावसाचे दिवस आहेत की मलेरियासोबत लेप्टोस्पायरा, जो की हा अतिशय कॉमन आजार आहे, किंवा डेंग्यू आहे, हे आजार सुद्धा अगदी सोबत होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आणि हे आजार काही पर्टिक्युलर गोष्ट जास्त खाल्ल्याने किंवा कमी खाल्ल्याने, खाण्याशी याचा संबंध नाही. बेसिकली आपण जिथे वावरतो, आपण जिथे राहतो, आपण जिथे काम करतो, आपल्या अवतीभवतीचे जे फॅक्टर्स आहेत त्या गोष्टींवरती हे आजार आपले जास्त निगडीत आहेत, रादर दॅन पर्टिक्युलरली एखादी कुठली पर्टिक्युलरली भाजीपाला आपण खातोय किंवा बाहेरचं हॉटेलिंग करतोय. हे आजार जे आहेत हे जास्तीत जास्त आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक म्हणूया आपण, पचनक्रियेशी निगडीत असतात. पण हे जे आजार आहेत हे एक्सक्लुझिव्हली पावसाळा, डास, त्यांचं संक्रमण आणि त्याचं इन्फेक्शन आहे. नक्कीच डॉक्टर, आता जेव्हा आपण या आजाराविषयी एवढी चर्चा करतोय तर आपल्याला हे जाणून घ्यायचं की लक्षणं काय आहेत. राईट. मलेरिया हा बेसिकली जेव्हा डिव्हाइड होतो हा कॉम्प्लिकेटेड आणि अनकॉम्प्लिकेटेड मलेरिया असतो. अनकॉम्प्लिकेटेड म्हणजे बिना गुंतागुंतीचा असं म्हणूया. त्यामध्ये साधारणतः जेव्हा मलेरिया सुरू होतो तर पहिल्या फेजमध्ये पेशंटला ताप येणं, डोकं दुखणं, प्रचंड डोकं दुखतं, अगदी डोकं फोडावं एवढी अशी लोकांची असते. मग थंडी वाजायला लागते, ताप होतो, थोडासा डोकं दुखतं, चक्कर, उलट्या. आणि ही झाली पहिली फेज. ही साधारणतः 2 ते 3 दिवसांच्या वर राहत नाही. याच्यानंतर जी सेकंड फेज येते त्यामध्ये नुसती थंडी न वाजता प्रचंड प्रमाणात अगदी 104-105 फॅरेनहाइट पर्यंत टेम्परेचर येतं आणि शरीर एकदम कोरडं निष्को पडतं. सोबत याच्या सोबत अजून जे होतं, डोकं दुखणं आहे, पोट दुखणं आहे, उलट्या होत असतात पेशंटला, कोरडा खोकला होतो. आणि एक 5 ते 7 दिवसानंतर ताप तर कमी होतो पण प्रचंड प्रमाणात थकवा, पूर्ण शरीरातले स्नायू दुखतात आणि पेशंट अगदी गलितात्र जसं म्हणतो आपण तसा होऊन जातो की चालण्या फिरण्याची ताकद नाही, उलट्या असतात, त्याच्यामुळे जेवण जात नाही, कधी कधी डायरिया होतो, त्याच्यामुळे पेशंट अगदी गलितात्र होतो. आणि मॅक्झिमम पेशंट या पहिल्या फेजमध्ये, ज्याला आम्ही बिना गुंतागुंतीचा मलेरिया म्हणतो, या पिरियडमध्ये जर का यांचं रोग निदान झालं तर त्यांचे बरे होण्याचे चान्सेस खूप चांगले असतात. पण या फेज नंतर कॉम्प्लिकेटेड मलेरिया, त्याच्यामध्ये आपल्याला ब्रेन रिलेटेड म्हणजे मेंदू रिलेटेड प्रॉब्लेम्स, फीट येणं, पेशंटशी शुद्ध जाणं, पेशंट कोमात जाणं, कधी कधी फुफ्फुसांमध्ये निमोनिया होतो, हार्ट कधी कधी हार्टमध्ये इन्फेक्शन्स होतात, किडनी फेल्युअर होतं, जे आपण म्हणूया जीवघेणा मलेरिया. त्याचं नावच कॉम्प्लिकेटेड मलेरिया आहे, जीवघेणा मलेरिया. या परिस्थितींमध्ये जे आपण आता मागे बोललो,
की साधारणतः आधी 2001 मध्ये 1000 रुग्ण मृत्यू पावले, 2017 मध्ये फक्त 107 रुग्ण मृत्यू पावले. म्हणायचा उद्देश जे मलेरियाशी मृत्यू होण्याचे जे कारण आहे ते त्याचा डायरेक्ट संबंध कॉम्प्लिकेटेड मलेरियाशी आहे. नक्कीच डॉक्टर, आता हे सगळे आजार लक्षणं आहेत ही बाकी आजारांमध्ये पण दिसतात, पण आपण पुन्हा आता या विषयाकडे येऊया की हा आजार जो आहे तो कुठल्या माध्यमाने जास्त पसरतो, कारण हे आपल्याला परत ओळखण्याची गरज आहे की ही माध्यमं जर बंद केली तर आजार हा वाढणार नाहीये. अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाचं आज आपण जसं आता मुंबईत बघूया, मुंबई आहे, पुणे, अहमदनगर या एरियांमध्ये जिथे जास्तीत जास्त लोकांचं येणं असतं, स्थलांतरण कामासाठी, नोकऱ्यांसाठी, काही ना काही त्यांच्या उपजीविकेच्या साधनासाठी ही लोक जे स्थलांतरित करून येतात हे युजली यांची घरं कच्ची घरं असतात, त्यांच्या घरांवरती टीन असतात किंवा त्यांच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, जे साफसफाई आहे, स्वच्छता आहे, याचं फार कमीपणा असतो. त्यामुळे जे घरातलं जे बाहेर निसरा होणारं सांडपाणी आहे ते कुठे जात आहे? घराच्या बाहेर ओपन सिवेज सिस्टीम आहे का? जे सांडपाणी आहे ते घराच्या अगदी पायऱ्याशी असतं, नंतर घराभोवती अगदी वेगवेगळे प्रकारचे खड्डे केलेले असतात की जिथे त्यांचं घरातले सगळं बाकीचा कचरा डंप केला जातो. आता ही जी ठिकाणं आहेत किंवा घरांवरती काही टायर्स ठेवलेले आहेत किंवा कुंड्या ठेवलेल्या आहेत, फुटके माठ किंवा रांजण ठेवलेले आहेत, आता या गोष्टींमध्ये जे पाणी जमतं या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ते पाणी सगळ्यात महत्वाचं ठरतं की या डासांना आमंत्रण द्यायला. हे डास तिथे आले की त्यांचं प्रजनन, त्यांची वाढ, आणि हे डास त्याच्यात वाढले की 100% आपल्या घरात येऊन आपल्याला चावणार आणि आपल्याला मलेरिया होणार. नक्कीच डॉक्टर, आणि जिथे एका व्यक्तीला हा आजार होतो तिथे असंही दिसून येतो की पूर्ण घरातल्या व्यक्तींना झालेला आहे, किंवा एखाद्या सोसायटीच्या जवळ जर अस्वच्छपणा असेल तर पूर्ण सोसायटीमध्ये तो आजार होताना दिसतो. थोडक्यात डॉक्टर, आता तुम्ही जे सांगितलेले आहे हे सांडपाणी किंवा हे असं जे दूषित पाणी जे आपण म्हणतो अस्वच्छ पाणी जिथे साठतं ते सगळं बंद करणं गरजेचं आहे. डॉक्टर, आता इन्क्युबेशन पिरियड आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खास हे पण जाणून घ्यायचंय की जेव्हा एखादा डास चावतो त्यानंतर तो आजार निर्माण व्हायला, मलेरिया आजार व्हायला वेळ लागतो, राईट? पण मग ह्याच्यासाठी चाचण्या पण कधी कराव्यात? युजली कसं असतं विनायक की जेव्हा पेशंटला त्रास होईल तेव्हाच तो आपल्याकडे येणार. त्यामुळे ज्या दिवशी पेशंटला पहिल्या दिवशी असं म्हणूया रुग्णाला की ताप आला किंवा ताप नाही आला नुसती होडोडे आली, अशक्तपणा वाटायला लागलाय, डोकं दुखतंय, उलट्या होत आहेत, की ही जी आहे स्टेज पहिल्या 2 ते 3 दिवसात जर का रुग्ण ताबडतोब पोहोचू शकला तर ताबडतोब आपण रुग्णांच्या तपासण्या करून घेऊ शकतो. तर तपासण्यामध्ये म्हणाल ते अतिशय सोप्या आणि इझिली अवेलेबल अगदी प्राथमिक आरोग्य केंद्र, रुरल हॉस्पिटल सगळ्या ठिकाणी या तपासण्या निशुल्क पद्धतीने उपलब्ध आहेत. आणि ही याच्यासाठी फक्त रुग्णांनी पहिल्या 2 ते 3 दिवसात तपासणी करून घेणं आवश्यक आहे. जर का रुग्णांनी ही तपासणी करून घेतली, जर का पहिल्या 3 दिवशी जर का आपल्याला माहीत पडलं रुग्णाला मलेरिया आहे, तर आपण विचार करूया की 3 दिवशीपासून पेशंटला ट्रीटमेंट केली, हार्डली 5 ते 7 दिवसाची ट्रीटमेंट आहे, रुग्ण 100% बरा होईल. त्यामुळे ज्या दिवशी पहिला दिवस आहे आपल्याला ताप आलाय, डोकं दुखतंय, हुडहुडी भरते, रुग्ण जर का ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात जरी गेला तरी ताबडतोब रोगनिदान होऊ शकतं, आणि हे निशुल्क आहे. सगळ्यात महत्वाचं आहे कारण आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रोगनिदान करण्यासाठी किती प्रचंड प्रमाणात लोकांना खर्च येतो. त्यामुळे लोकांनी हे नेहमी लक्षात ठेवावं. आपल्याला जर का 1 किंवा 2 दिवस 3 दिवस मॅक्झिमम जर का चिन्ह आढळत आहेत ताबडतोब जावं, आपल्या तपासण्या करून घ्याव्या. डॉक्टर, कुठल्या तपासण्या ह्या पुन्हा तुम्ही सांगू शकतात का? हा, मी जे बोललो की 2 प्रकारच्या तपासण्या आहेत. एक मायक्रोस्कोपिक पेरिफेरल स्मिअर, साधं 1 थेंब रक्त काढल्या जातं आणि त्याचं 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला रिपोर्ट मिळतो. दुसरी जी एक रॅपिड डायग्नॉस्टिक किट आहे त्याच्यात सुद्धा फक्त पेशंटचं 1 थेंब रक्त लागतं की ज्यामध्ये आपल्याला पेशंट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ताबडतोब कळतं. त्यामुळे रोग निदान व्हायला पेशंट जर का हॉस्पिटलमध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात गेला तर पुढच्या 10 ते 15 मिनिटाच्या आत रोग निदान होईल
आणि ताबडतोब पॉझिटिव्ह आला तर पेशंटला आपण ट्रीटमेंट चालू करू नक्कीच. आणि त्यामुळे डॉक्टर जसं तुम्ही म्हणालात की 3 दिवस जर तुम्हाला ताप खूप येत असेल, येत जात असेल, औषधांना काही आपण म्हणू शकतो की उपाय होत नसेल, तर अशा वेळेला खास करून लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांनी या टेस्ट अगदीच वेळेच्या आधी पटकन करणं गरजेचं आहे. डॉक्टर, आता औषध उपचारामध्ये काय सांगणार आहात, कुठल्या प्रकारची औषधं घेतली पाहिजे? आपल्या नॅशनल व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम, जो आपल्या भारत देशाचा हा प्रोग्राम आहे, या देशांतर्गत, या प्रोग्राम अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारची औषधं आपल्याला त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. तर याच्यात एक बेसिक पॅरामीटर आहे, 2 गोष्टी महत्वाच्या असतात. एक, पेशंटला कुठल्या प्रकारचा मलेरिया आहे. जसं आपण बोललो की 90 ते 100% रुग्ण हे एकतर फाल्सीपॅरम किंवा व्हायवॅक्स, तर त्यापैकी या 2 पैकी पेशंटला कुठल्या प्रकारचा मलेरिया आहे हे आपल्याला पहिले रोगनिदान करणं आवश्यक आहे. आणि दुसरं आपल्याला हे बघायला लागतं की पेशंट हा क्लोरोक्विन सेन्सिटिव्ह किंवा क्लोरोक्विन रेझिस्टंट, कारण हे आजकाल या मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये असं लक्षात आलंय की क्लोरोक्विन हा जो ड्रग आहे हा एक, याचा एक सांगू इच्छितो मी की एक सिंकोना अल्कलॉइड्स म्हणून एक हा एक आयुर्वेदिक वनस्पती आहे, आणि ही आयुर्वेदिक वनस्पती अगदी सॉक्रेटिसच्या काळापासून ही फेमस आहे. आणि हे सिंकोना अल्कलॉइड्स हा जो एक आयुर्वेदिक घटक आहे त्यापासूनच क्लोरोक्विन तयार केलं जातं. अरे वा. आणि त्यामुळे काय झालं, आज वर्षानुवर्ष, आज 100-200 वर्ष हा वापरला जातोय, त्याच्यामुळे काही प्रमाणांमध्ये 10 ते 25% रुग्णांमध्ये खूपदा क्लोरोक्विन रेझिस्टन्स म्हणूया, म्हणून आपण त्या रुग्णांसाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धती अवेलेबल आहे. त्याच्यात कॉमनली जे आपण औषधं वापरतो, एक क्लोरोक्विन आहेच, दुसरं आर्टिस्युनेट आहे, तिसरं सल्फाडॉक्झिन पायरिमिथॅमाइन आहे, आणि चौथं मेफ्लोक्विन आहे. आणि स्पेशली प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स या मलेरियासाठी प्रायमाक्विन नावाचं आपण औषध वापरतो. तर आता याच्या पूर्णपणे गाईडलाईन्स अगदी शिशूपासून, म्हणजे वय वर्ष 1 महिना ते वय वर्ष 15 वर्ष आणि वरती, याच्या गाईडलाईन्स आपल्याला उपलब्ध आहेत. आणि सगळी औषधं ही आपल्याला प्रत्येक ठिकाणी अगदी मजबूत प्रमाणात व्यवस्थित उपलब्ध आहेत. फक्त हे आपल्याला आपलं वय, आपलं वजन यानुसार याचा डोस डिसाइड होतो. नक्कीच. आता आपण जर का डोजेस त्याचे म्हटले तर हा पहिला जो चार्ट आपल्या टेबलवर दिसतो आहे आपल्याला, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की आपल्याला क्लोरोक्विन पेशंट जर का सेन्सिटिव्ह असेल तर आपण त्याला कुठल्या गोळ्या देतो. पहिल्या दिवशी अॅडल्टचं आपण उदाहरण घेऊया, 15 वर्ष आणि वरील, तर पहिल्या दिवशी 4 गोळ्या, दुसऱ्या दिवशी 4 गोळ्या आणि तिसऱ्या दिवशी फक्त 2 गोळ्या. मी मागे जसं बोललो की रोग निदान जर का झालं तर हा रुग्ण 3 दिवसात ह्याची ट्रीटमेंट होते. बरोबर आहे ना. आणि शेवटला जो कॉलम दिसेल तुम्हाला तो आहे प्रायमाक्विनचा. तर प्रायमाक्विनचा जो चार्ट आहे, जर का व्हायवॅक्स असेल पॉझिटिव्ह तर हा ड्रग आपल्याला पूर्ण 14 दिवस पेशंटला द्यावा लागतो. आणि फॅल्सीपॅरम जर का असेल तर एक सिंगल डोस पेशंटला द्यावा लागतो आपल्याला 45 मिलीग्रामचा, म्हणजे झालं. नक्कीच डॉक्टर. आता हे आजार जे आहेत, आता आपल्याला निदान झाल्यानंतर आपल्याला कळतं की मलेरिया हा आजार झालेला आहे, पण काही व्यक्तींमध्ये डॉक्टर आपल्याला असं दिसून येतं की 2 मलेरियाचे प्रकार एकदम दिसून येतात. करेक्ट. तर त्याविषयी आपण काय सांगणार आहात? असं होतं म्हणजे की आपल्या जेव्हा रुग्णाचं एकाच साईडने जाते आणि एखादा आजार राहतो, दोन्ही येतात. आता फार उदाहरण असं द्यायचंच झालं की आपण आपल्याकडे पेशंट आला, ताप आहे, थंडी वाजते, उलट्या आहेत, पेशंट सिरियस झालेला आहे, बेशुद्ध अवस्थेत आहे, तर मग अशा वेळेस जेव्हा आपण रक्त तपासतो तर मग पेशंटला आपल्याला फॅल्सीपॅरम पण पॉझिटिव्ह येतं आणि व्हायवॅक्स सुद्धा पॉझिटिव्ह येतं. तर या परिस्थितीमध्ये व्हायवॅक्स आणि मलेरिया, फॅल्सीपॅरम, या 2 पैकी फॅल्सीपॅरम हा जास्त जीव घेणं आहे, तर मग त्यावेळेस आपण गोळ्या, जो आपण चार्ट जे बघितलेत, गोळ्यांचे आपण त्या न देता डायरेक्टली या पेशंट्सला दोन्ही टाईपच्या मलेरियासाठी आपल्याला ट्रीटमेंट करणं आवश्यक असतं. आणि मागे जे मी जे बोललो की कॉम्प्लिकेटेड मलेरिया, कॉम्प्लिकेटेड मलेरिया त्यासाठी पण आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे इंजेक्टेबल औषधं सुद्धा आपण वापरतो. आता आपण हे जे औषध बघतो आहे फॅल्सीपॅरमसाठी, आर्टिस्युनेट जे बघतोय आपण, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, प्रत्येक दिवशी याच्या आपल्याला गोळ्या घ्याव्या लागतात पूर्ण 3 ते 5 दिवसापर्यंत. आणि याच्यासोबत आपण दुसरा ड्रग बघाल, तिथे SP लिहिलेला आहे, सल्फाडॉक्झिन पायरिमिथॅमिन,
हा हे पण औषध आपल्याला घ्यावं लागतं. हे फक्त एकच दिवस घ्यावं लागतं, बाकी ज्या दिवशी नाही. बरोबर. आणि एक परत मी तुम्हाला मागे जे बोललो की प्रायमाक्विन नावाचं जे औषध आहे ते एक्सक्लुझिव्हली वायवॅक्स साठी वापरलं जातं आणि त्या पेशंट्सला ते आपल्याला पूर्ण 14 दिवस द्यावं लागतं. अच्छा. आणि या उपर समजा रुग्ण अजून जास्त सिरियस आहे म्हणूया आपण, अशा वेळेस एक क्विनिन म्हणून इंजेक्शन येतं, ते सुद्धा आपण कधी कधी रुग्णांना वापरावं लागतं. जीवघेणा फॅल्सिपॅरम मलेरियासाठी ते आपण वापरतो. पण मी एक सांगू इच्छेल की जे काही औषधं आपण मलेरियासाठी वापरतो ते औषधं वापरताना, पर्टिक्युलरली औषध वापरताना त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल गरोदर माता. आता गरोदर मातांना मलेरिया जर का झाला तर त्यांना आपण जे औषधं द्यायची आहेत, फॉर एक्झाम्पल प्रायमाक्विन, हे औषध आपण देऊ शकत नाही कारण या औषधाने गर्भपात व्हायचे चान्सेस जास्त असतात. बरोबर. त्यामुळे शक्यतो आपण ही काळजी घ्यायची क्विनिन. आता जे मी जे बोललो कॉम्प्लिकेटेड मलेरियासाठी, आता क्विनिन जे इंजेक्शन आहे हे अक्षरशः रामबाण उपाय. हो, अगदी रामबाण, अगदी रामबाण उपाय. पण हे जेवढं रामबाण आहे तेवढं जीवघेण सुद्धा आहे आणि ते कोणासाठी आहे डॉक्टर हे पण खास बघूया. प्रेक्षको, जेव्हा लहान मुलांना हा आजार होतो, खास करून 1 वर्षाच्या आतील मुलांना, त्यावेळी काय काळजी घ्यावी, विशेष म्हणजे आपण काय नियोजन केलं पाहिजे, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, पुढे डॉक्टरांकडून माहिती घेऊया. आपण आपल्याला एक फोन आलेला आहे, प्रशांत खोब्राकडे बोलतात आपल्याशी गडचिरोली इथून. नमस्कार प्रशांत जी. हॅलो प्रशांत जी, आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि आपला प्रश्न विचारा. अच्छा अच्छा. हा हो हो हो, विचारतो प्रश्न. हा मलेरियाचा डास कशापासून बनतो जी? अच्छा, मलेरियाचा डास कशामुळे होतो? नक्कीच. अजून काही प्रश्न आहे का आपले? अजून अजून काय, डेंग्यू मलेरिया म्हणतात हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहेत ना, ते किती दिवसांमध्ये माणूस मरू शकतो? अच्छा, तुमचा प्रश्न अगदीच निदान. नक्कीच, आम्ही याच्यावर चर्चा केली आहे पण तुमच्यासाठी पुन्हा एकदा आम्ही त्याचं उत्तर देतो. डॉक्टर, मलेरियाचा आजार कसा होतो आणि पुढे आपल्याला खास चर्चा करायची आहे की हा आजार जीवघेणा कसा होतो तो. खोबरागडे साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की मलेरिया जो आजार आहे, बेसिकली अॅनोफिलीस जो डास आहे, हा डास जेव्हा एखाद्या मलेरिया पॉझिटिव्ह पेशंटला चावतो तर त्याचं पोट भरताना, म्हणजे तो डास जेव्हा स्वतःचं पोट भरतो आपलं रक्त शोषून, आपल्या रक्तातनं ज्या पेशंटला मलेरिया झालेला आहे त्याचं रक्त जेव्हा तो शोषतो त्याच्या शरीरामध्ये, तेव्हा त्याच्या सलायवरी ग्लँड्समध्ये मलेरिया जातो. आणि हा डास जेव्हा एखाद्या नॉर्मल माणसाला चावेल तेव्हा तो ते मलेरिया पॉझिटिव्ह दूषित रक्त त्या माणसाच्या शरीरात सोडेल चावल्यामुळे. म्हणजे अशा रीतीने एखाद्या नॉर्मल माणसाला मलेरिया होतो. नक्कीच डॉक्टर, त्यांच्यासाठी खास हा प्रश्न आहे कारण गडचिरोलीवरून त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि हा भाग जो आहे हा अगदी खूप आपण म्हणू शकतो खूप झाडं आहेत, दाट घनदाट हिरवळीचा आहे आणि अशा ठिकाणी डासांचं प्रमाण सुद्धा जास्त प्रमाणात असतं. तर त्यांनी काळजी काय घ्यावी? आणि दुसरी गोष्ट आहे डॉक्टर, की जेव्हा हे आजार होतात आपण म्हणू शकतो की आजार इन्क्युबेशन पिरियड आहे त्यांचा, पण त्यावेळेला आपण खास काळजी काय घ्यायची? ऍक्च्युली मलेरिया ट्रीटमेंट हा जो एक आहे याच्यावर फक्त औषधोपचार हा एक त्याच्यातला महत्वाचा घटक आहे. नुसतं ट्रीटमेंट करणं हा त्याच्यावरचा पूर्णपणे उपचार नाही. औषधोपचार हा पहिला पार्ट आहे. दुसरा पार्ट आहे डासांवर नियंत्रण आणि तिसरा आहे डास चावण्यापासून बचाव करणे. तर पहिला पार्ट आपण बघितलेला आहे औषधोपचाराचा, दुसऱ्यावर आपण बोलूया डासावर नियंत्रण. आता हे डास जिथे येतील, आता हे जसं आपण मगाशी बोललो, हे कुठून येऊ शकतात आणि किंवा कुठे यांची वाढ होईल, की क्राउडेड ठिकाणं, गर्दीचे ठिकाणं, सांडपाणी जिथे सांडून राहतं, साचून राहतं म्हणूया आपण, खूप तिथे झाडं आहेत किंवा जिथे खूप आपलं नाल्या आहेत,
किंवा घराजवळ काही रांजणं आहेत फुटलेली ज्याच्यात आपण झाडं उगवतो खूपदा, किंवा घरातलं पाणी आता संपलेलं आहे, उन्हाळा संपलेला आहे म्हणून आपण बाहेर काढून ठेवतो, त्याच्यातनं हे पसरतात. काही खूपशा ठिकाणी जे जुने गाडीचे टायर्स असतात त्याच्यामध्ये झाडं लावायची एक फार मोठी प्रक्रिया आहे, आणि त्याच्यामध्ये हे या डास तिथे आले की त्यांची मल्टिप्लिकेशन होऊन त्यांची संख्या वाढते, आणि तिथून या डासांवर आपल्याला नियंत्रण हे असं घ्यायचंय की आपल्या घराचा परिसर अतिशय स्वच्छ ठेवावा, शक्यतो कुठेही पाणी जमणार नाही याची काळजी घ्या, नंबर एक. नंबर दोन, तिथे नियमितपणे कुठलेही फुटक्या वस्तू किंवा पाणी साचेल असं काही नाल्या किंवा डोह किंवा काही रांजण किंवा टायर्स या गोष्टी तिथे राहणार नाहीत याची काळजी घेणं आपल्याला भाग आहे. तिसरी गोष्ट, डास चावण्यापासून कसं काय आपण बचाव करूया. सगळ्यात महत्वाचं, लांब असलेले म्हणजे अगदी बाह्यापर्यंत अगदी हातापर्यंत लांब असे सुती कपडे घालणे ज्याच्यातनं आपल्याला डास चावणार नाही. दुसरं, घरामध्ये मच्छरदाणी वापरणे आणि त्या नुसत्या लावून चालणार नाहीत, त्या आपल्याला गादी खाली सुद्धा त्याला पूर्णपणे पॅक करावं लागेल, नाही तर त्या मध्ये कुठे फाटलेल्या नको, मच्छरदाणीला छिद्र नको, नाही तर त्याच्यातनं सुद्धा आपल्या डासांचा साईज एवढा छोटा आहे की त्याच्यातनं सुद्धा येऊन आपल्याला ते चावू शकतात, आपल्याला नक्कीच बघू शकतात राईट. आणि तिसरं महत्वाचं की वेळोवेळी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्प्रेईंग होणं, इन्सेक्टिसाइड स्प्रेईंग होणं, कीटकनाशक फवारणी ही अतिशय गरजेची आहे, जेणेकरून डास तिथे येऊन त्यांची प्रजनन होणं, त्यांची वाढ होणं हे ऑटोमॅटिकली आपण कंट्रोल करू शकू. नक्कीच डॉक्टर, तुम्ही फार महत्वाचा मुद्दा सांगितला की फवारणी होणं हे जरी शासनाचं काम असलं तरी एक तुम्ही सामाजिक बांधिलकी म्हणून सुद्धा तुम्ही अशा वेळेला कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांना फोन करून बोलावू शकता. असं म्हटलं जातं की चमचाभर पाणी सुद्धा पुरेसं असतं असेच कीटाणू जीवाणूंची निर्मिती व्हायला, म्हणजे चमचाभर पाणी सुद्धा जर अस्वच्छ पाणी जर जमलं तर नक्कीच हा आजार होऊ शकतो. डॉक्टर, अगदी पुढे जाताना हा डास जो आहे हा काही ठराविक वेळेला चावतो का, दिवसातल्या किंवा रात्रीच्या? अगदी बरोबर डॉक्टर विनय, आपल्या 24 तासांमधले 2 वेळा अशा आहेत, एक सूर्यास्त आणि एक सूर्योदय. सूर्योदयाची वेळ आपण धरूया 5 ते 4:30 ते 6:30 आणि ऑलमोस्ट 30 वेळ आपली सूर्यास्ताची वेळ असते. या 2 वेळा मॅक्झिमम कारणीभूत आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला डास चावण्याची प्रक्रिया जास्त होते. कदाचित तुम्हाला लहानपणी काही आपले आजी आजोबा लोक पण नेहमी म्हणायचे संध्याकाळच्या वेळेस बाहेर जायचं नाही, दरवाजे उघडे ठेवायचे नाही, त्यामुळे आता सध्याच्या आपल्या या संस्कृतीमध्ये ते तर शक्य नाहीये. पण आपण जी काळजी घेऊ शकतो, आपल्या घरांमध्ये पडदे लावणं किंवा आजकाल मॉस्किटो नेट्स मिळतात, नेट लॉन्सच्या ज्या जाळ्या आपण म्हणूया फायबरच्या, त्या आपण घरात लावू शकतो, जेणेकरून दरवाजां आणि खिडक्यांवरती जरी आपण जाळ्या लावल्या तरी या सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळेस डासांचं घरात येण्याचं जे आहे प्रकार तो कमी होईल. नक्कीच डॉक्टर, म्हणजे यासाठीच्या ज्या मच्छरदाण्या आहेत त्या सुद्धा खास वेगळ्या मिळतात, त्या सुद्धा घेणं गरजेचं ठरू शकतं किंवा योग्य ठरू शकतं. आपण एक फोन घेऊया. डॉक्टर समीर कुमार गुप्ता बोलतायत आपल्याशी. हॅलो. मलेरियाचं औषध घेतल्यानंतर खूपदा असा अशक्तपणा येतो, तर त्या अशक्तपणा दूर करण्यासाठी काय काय करावं? नक्कीच खूप योग्य प्रश्न विचारलेला आहे डॉक्टर. त्यांचं म्हणणं आहे की मलेरियाची औषधं घेतल्यानंतर खूप थकवा येतो आणि अशक्तपणा वाटतो, तर अशा वेळेला आपण काय उपाययोजना करावी? स्पेशली समीर कुमार गुप्ता साहेबांचा प्रश्न बरोबर आहे. याच्यातली जी 2 मेन औषध आहेत, क्लोरोक्विन आणि क्विनिन, या दोन्ही गोष्टींमुळे जे कॉमन साईड इफेक्ट आहेत ते म्हणजे शुगर कमी होणं आणि दुसरं जे आहे मसल्स मधलं ताकद कमी होणं. त्यामुळे शक्यतो आपण हे औषधं घेताना रुग्णांना स्पेशली आपण काळजी घ्यायला सांगतो की शक्यतो काहीतरी गोड खाऊन, काही नाही तर नुसते दूध साखर घेऊन तुम्ही ही गोळी घेऊ शकतात. नक्कीच. आणि प्रॉपर हायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याचं प्रमाण हे साधारणतः 3 ते 4 लिटर तरी राहिलंच पाहिजे.
म्हणजे हे आपल्या ज्या औषधांचे साईड इफेक्ट्स आहेत ते आपल्याला दुष्परिणाम कमी दिसतील. नक्कीच, म्हणजे दोन गोष्टी डॉक्टरने आपल्याला महत्वाच्या सांगितलेल्या आहे की एकतर ह्या असा जेव्हा आजार होतो तेव्हा साखर कमी होते आणि आपल्या शरीरातली ताकद कमी होते, म्हणजे मीठ साखरेचं सर प्रमाणही कमी होत असतं. तर अशा वेळेला तुम्ही अगदी मीठ साखरेचं पाणी घेऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, ते पण घरी बनवलेले. आणि तुम्ही जेव्हा साखर घेता त्या साखरेने सुद्धा तुमच्या शरीरातली जी ताकद आहे ती तशीच राहण्यात मदत होईल. प्रेक्षको, याशिवाय मलेरिया सदृश जे आजार आहेत म्हणजे डेंग्यू आहे, लेप्टो आहे, याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. प्रेक्षको, मलेरियाविषयी सगळी माहिती सांगत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा की हा आजार जीवघेणा ठरू शकतो, म्हणजे यात जीव सुद्धा जाऊ शकतो. गेल्या वर्षी हे प्रमाण 105 लोकांचं होतं, पण हे सुद्धा आपण थांबवू शकलो असतो. डॉक्टर, मुळात जीवघेणा हा आजार कसा काय ठरतो? बेसिकली मलेरिया जेव्हा रुग्णाला होतो, मी मागे जसं बोललो की पहिल्या 3 ते 4 दिवसात जर का याचं रोगनिदान नाही झालं आणि त्याची जी लाईफ सायकल आहे त्या लाईफ सायकलनुसार जेव्हा याचं प्रमाण तांबड्या पेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स तितक्या जास्त आणि जास्त त्याचं आक्रमण होईल तेवढ्या आपल्या रेड ब्लड सेल्स या नाहीशा होतील. त्याच्यामुळे जसं हिमोग्लोबिन कमी होईल, तांबड्या पेशी कमी झाल्या, मलेरियाचं प्रमाण रक्तातलं वाढेल आणि हे जे वाढलेलं मलेरियाचं फॅल्सिपॅरमचं प्रमाण आहे हे जेव्हा मग शरीरात सगळ्या ठिकाणी पसरत जातं, म्हणजे सुरुवातीला फक्त रक्तवाहिन्यांमध्ये रेड ब्लड सेल्समध्ये हेच रक्त जेव्हा वाढलेलं मलेरियाचं प्रमाण आहे, जंतू आहेत, त्याला आपण पॅरासिटेमिक इंडेक्स म्हणतो. हा इंडेक्स जेव्हा जसा जसा वाढत जातो तेव्हा त्याचे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे जसं मी बोललो की हे ब्रेनला जाऊन इन्व्हॉल्व्ह करतं. आता मेंदूमध्ये जर का गेलं तर तिथे ऑटोमॅटिकली त्या पेशंटचं शुगर कमी होईल, कारण त्याचं खाद्य मेंदूच्या रक्ताचं खाद्य आहे शुगर. ते कमी झाल्याबरोबर पेशंट्सला फिट येतील किंवा मेंदू येतील, चक्कर येतील. ही स्टेज एवढी होते, रक्तप्रवाह कमी झाला तर पॅरालिसिस होऊ शकतो, अगदी बरोबर, पेशंट कोमात जाऊ शकतो. त्याच्यामुळे हा अतिशय घातक आहे. तसंच हा जर का फुफ्फुसात गेला तर फुफ्फुसातल्या रक्तवाहिन्या आपल्या ब्लॉक होतात आणि त्याला आम्ही ऍडल्ट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस म्हणतो. म्हणजे जो स्वाईन फ्लू मध्ये जो म्हणतो आपण पेशंटला न्यूमोनिया होतो आणि पेशंट दगावतो, त्या टाईपचं चिन्ह आपल्याला फॅल्सिपॅरम मलेरियामध्ये होतं, जे की जीवघेणं ठरतं. नंतर किडनी फेल्युअर, हे जे जंतू आहेत मलेरियाचे, हे जंतू किडनीला सप्लाय करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये जातात आणि किडनीचं काम करायचं पूर्णपणे बंद होतं. चौथं सगळ्यात महत्वाचं लिव्हर, यकृत, की जिथून हा आजार सुरू होतो, एकदा लिव्हर फेल्युअर जर का झालं तर जिथून शरीरातनं रक्तस्त्राव सुरू होतो, लघवीतनं रक्त, उलटीमधनं रक्त, संडासातनं रक्त, हे अतिशय जीवघेणं आहे. कारण हे आजार जर का ताबडतोब लक्षात आले, आपण याच्यावर लवकरात लवकर उपचार करू शकलो तरच हे आपल्याला बरं होऊ शकतं. नक्कीच, आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही प्राथमिक अवस्थेत तुमचा आजार असतो तेव्हा नक्कीच 14 दिवस पर्यंत ते औषध जे आहे पूर्ण घेणं हे गरजेचं आहे, जरी तुमचा ताप गेला तरी. डॉक्टर, एक फोन घेऊया. भास्कर गायकवाड बोलतात आपल्याशी गडचिरोली इथून. नमस्कार भास्करजी. हॅलो. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी गडचिरोली बोलतो. बोला. मॉस्किटो जो अगरबत्ती आता जो घरात लावतो आणि मच्छर खाली पडतात आणि परंतु पुन्हा जिवंत होतात आणि त्याच्यानंतर आपल्याला आरोग्याला काही धोका असू शकतो का? बरोबर आहे, अगदी योग्य प्रश्न विचारलाय डॉक्टर. त्यांचं असं म्हणणं आहे की डास जे आहेत त्या डासांसाठी काही अगरबत्ती वापरली जाते आणि हे डास खाली पडतात पण थोड्या वेळाने ते जिवंत होतात कारण ते त्यावेळेला बेशुद्ध अवस्थेत असतात. तर अशा वेळेला त्या धुराचा सुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो का किंवा या मच्छरांसाठी आपण काय करू शकतो? ऍक्च्युली आपण जे काही वापरतो काही डासांच्या पर्टिक्युलरली काही कॉइल्स येतात याचं आपण मेकॅनिझम जर का बघितलं आपण तर जे ज्या मेकॅनिझमने आपल्याला त्रास होतो तेच मेकॅनिझम डासांना होतो. बरोबर आहे. म्हणजे हे जे प्राण हा जो वायू आहे हा घातक वायू असतो, याने जीव कोंडल्या जातो आणि जीव कोंडल्या गेला की आपोआपच डास मरून पाहिजे. नक्कीच, ही त्याच्यातनं अपेक्षा असते. पण कधी कधी डास जर का रेझिस्टंट झाले असतील
ती की एक फार आपण आजकाल कॉमनली बघतो की औषधाला एका पर्टिक्युलर औषधाला रुग्ण प्रतिसाद देत नाही मग त्याच्यावरच आपल्याला अजून अँटीबायोटिक द्यायला लागतं. तसंच डास पण आहेत, डासांचं पण तसंच असतं. जर का ते नवीन असतील त्यांना काही पर्टिक्युलरली औषधांचा काही त्यांच्यावर काही फरक पडला तर ते लवकर आपल्याला नाहीसे करता येतील, नाहीतर त्या औषधांना ते रिस्पॉन्डच करत नाही. इथे डॉक्टर महत्वाचा तुम्ही जो मुद्दा मगाशी सुद्धा सांगितला होता, इथे मच्छरदाणी वापरणं आणि जे पूर्ण आपले अंग पूर्ण झाकलं जाईल अशा पद्धतीचे कपडे वापरणं खूप गरजेचं आहे. आणि घरच्या घरी सर गावातल्या ठिकाणी असं सुद्धा करतात की काही जण धूप धूर हेही करतात पण तेही तितक्या प्रमाणात फायदेशीर ठरेलच असं सांगता येत नाही. आपण वैयक्तिक काळजी घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, आता जेव्हा मलेरिया सारखे आजार म्हणजे आपण डेंग्यू विषयी बोलू शकतो त्याविषयी अगदी आपण काय सांगणार आहोत? आता या सीझनमध्ये पावसाळ्याच्या सीझनमध्ये सगळ्यात महत्वाचं स्पेशली जे कोस्टल एरियाज आहेत अगदी गुजरात बघूया, मुंबई बघूया, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, बँगलोर आहे, या सगळ्या कोस्टल एरियाजमध्ये किंवा नद्यांना पूर येणं, आसाम झालं, ओरिसा झालं, झारखंड झालं, जिथे जिथे पाणी हे असं जमा राहील ज्याला आपण वॉटर क्लॉगिंग म्हणतो. पेपरमध्ये बातम्या असतात की 5 फूट पाणी आहे रस्त्यांवर, 3 फूट पाणी आहे, तर याच्यामुळे प्रॉब्लेम काय? आज जर का माझ्या शरीरात पायांना हातांना कुठेही जर का इजा आहे, साधं खरचटणं आपण म्हणूया, ही खरचटण्याची साधी ही जी आपली जखम आहे या जखमेतनं बॅक्टेरिया जे आहे लेप्टोस्पायराचे, बरोबर, हे बॅक्टेरिया डायरेक्टली आपल्या शरीरात एंट्री घेतात. दुसरं सगळ्यात महत्वाचं, या दिवसांमध्ये जे प्राणी आहेत जसे की उंदीर, मांजर, कुत्रे, श्वान जे म्हणूया आपण, यांच्या मूत्र म्हणजे लघवी यामधनं सुद्धा हे बॅक्टेरिया पाण्यामध्ये पसरतात आणि त्या पाण्याचं इन्फेक्शन एकतर आपल्याला पोटात न होऊ शकेल किंवा जखमेत न होईल. फॉर्च्युनेटली लेप्टोस्पायराचं इन्फेक्शन 70% लोकांमध्ये जीव घेणं ठरत नाहीतर हे आपलं नॅशनल डिझास्टर झालं असतं. साधारणतः 20-30% लोकांमध्येच हे सिरियसली इल. आता याचा डॅमेज कुठे आहे? शरीरामध्ये याचा डॅमेज हा डायरेक्टली रक्तवाहिन्यामुळे लिव्हर फेल पडणं, किडनी फेल पडणं आणि फुफ्फुसांचे आजार जे जीवघेणे ठरतात. नक्कीच प्रेक्षको, त्यामुळेच हे आजार आहे हे जीवघेणे ठरू शकतात, फक्त तुम्हीच त्यांना वाचवू शकतात कारण योग्य प्रतिबंध केला तर आणि आजार झाल्यास योग्य उपचार घेतला तर. आजच्या कार्यक्रमातला एखादा भाग जर बघायचा राहून गेल्यास त्याचं पुन्हा प्रसारण तुम्ही बघू शकतात शनिवार दिनांक 13 जुलैला सकाळी 9 वाजता. याशिवाय आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही जरूर कळवा. त्यासाठी आमचा पत्ता, निर्माता आरोग्य संपदा दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030, facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात, youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. डॉक्टर, अगदी वेळ कमी, अगदी एका वाक्यात तुम्ही काय मार्गदर्शन करणार? मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं मला जे सांगायचं आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचं की लांब बूट्स घालणं, गम बूट्स आपण ज्याला म्हणतो. दुसरी गोष्ट, पूर्ण हात पाय कव्हर होतील असे कपडे घालणं आणि आपल्या घराभोवतीची साफसफाई अत्यंत नीट ठेवणं जेणेकरून कुठल्याही प्रकारचे डास आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा घरात एंट्री घेणार नाही. नक्कीच प्रेक्षको, आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे की मलेरिया हा आजार कसा आहे हे समजवण्याचा. डॉक्टर, तुम्ही इथे आले आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आरोग्य संपदा आणि दूरदर्शनतर्फे आपले धन्यवाद मानते. थँक्यू.